शिवसेनेचे स्वप्न असलेल्या मुंबईतील मेगा प्रकल्प कोस्टल रोडचं काम प्रगतीपथावर चालू आहे. कुलाबा ते भायंदर पुढे विरार पर्यंत समुद्री किनारा बनणारा हा रस्ता जागतिक पर्यटनाचा उत्तम नमुना ठरणार आहे यात तीळ मात्र शंका नाही. या रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट L&T कंपनीने घेतलेला आहे. कित्येक करोड रुपयांचा हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी नाही तर देशातील अभिमान आहे. कुलाबा नरीमन पॉइंट, हँगिंग गार्डन, ब्रिज कँडी, हाजी अली ते सरळ भायंदर असा हा समुद्री रस्ता सध्या आपण बघताय. हे काम मुंबईत ब्रिज कँडी जवळील असून ब्रिज कँडी हॉस्पिटलच्या मागे समुद्रात रस्ता बनवण्याचं काम चालू आहे. या एका जागेच्या कामासाठी दररोज 60 ते 70 डंपर दगड वाहतूकच्या कामात असून समुद्रात टाकण्यासाठी लागणारी ही भर दगड स्वरूपात पनवेलच्या भागातून आणली जाते. तिथे कंपनीने स्वतः मोठाले डोंगर खरेदी केले असून ते फोडून यासाठी दगड आणले जातात. 55 फूट खोल ने 1/2 किलोमीटर रुंद असा हा रस्ता समुद्रात बनवला जात असून ब्रिज कँडी परिसरात या रस्त्याच्या कडेला सुंदर आकर्षक झाडा फुलांची बाग खास येथील रहिवाशांसाठी बनवली जाणार आहे. अत्याधुनिक यंत्रसामुग्री, भव्य क्रेन्स, 24 तास काम करणारे कुशल कर्मचारी यामुळे हा रोड जनतेच्या सेवेत लवकर हजर होईल यात शंका नाही. साधना बापू काळोखे, मुंबई प्रतिनिधी.